Dear students, you might have realized in the last period what I started was about discussing about the luteogenesis. So what is luteogenesis? How is luteogenesis taking place? What are the advantages of luteogenesis? All these things we have discussed in the previous period. So I need not waste my time in explaining the same again. So I hope my screen is visible to you, and my voice also, my audio is of a good quality. I hope you are getting good signals. I have a weak signal today, but anyhow, I'll be continuing. So what is luteogenesis? I have explained to you that is formation of the corpus luteum. Hey, the corpus luteum tayar kele jato tyala luteogenesis asa mhanto apan. आणि ल्युटिओजेनेसिस झालं की त्या पेशींमध्ये म्हणजे अंडाशयामध्ये जे एग तयार करायचं आहे, ओव्हरीमध्ये जो एग तयार करायचा आहे त्या प्रोसेसला खऱ्या अर्थानं सुरुवात होते. आणि जसं एग रिलीज होतं, मी तुम्हाला मागच्याच वेळी सांगितलेलं आहे, एग रिलीज झालं की त्या ठिकाणी जी पोकळी, ही जे एग, आता इथं हे एग आहे, हे बघा, हे तुम्हाला इथं हे दिसतंय, इथं जे अंड दिसतंय तुम्हाला, हे ओव्हिलेशन जेव्हा होणार, म्हणजे जेव्हा सर्वसाधारणपणे ईस्ट्रस सायकलच्या 12व्या ते 14व्या दिवसाच्या आसपास हे इथनं रिलीज केलं गेलं, हे जेव्हा रिलीज केलं जाणार आहे, आपल्याला माहिती आहे रिलीज केलं की ते त्या ओव्हरीमधनं फुटून बाहेर जातं, ज्याला आपण फॅगोसायटोसिस असं म्हणतो. फॅगोसायटोसिसच्या माध्यमातून एक या ओव्हरीमधनं बाहेर पडतं. खरं ही जी राहिलेली, ही जी पोकळी तयार केलेली असते ज्या अंड्याच्या निर्मितीसाठी, त्याला आपण कॉर्पस ल्युटियम म्हणतो, हे आपल्याला कळालं असेल. एव्हा या कॉर्पस ल्युटियमचा त्याला काय उपयोग आहे? निश्चितच त्याला त्याचा उपयोग आहे. अर्थात कॉर्पस ल्युटियम तयार केलं कशासाठी? की त्या एगला म्हणजे जर यदा कदाचित फर्टिलायझेशन अचीव करता आलं तर तातडीनं त्या एगला, आपल्याला माहित आहे की प्रोजेस्टेरॉन हार्मोन लागणार आहे, इस्ट्रोजन हार्मोनचा तिथे उपयोग होणार नाहीये. त्यामुळे त्या परिस्थितीमध्ये आपण बघा, मागच्या वेळी मी ग्राफिकली प्रेझेंटेशन मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, तो आपण ग्राफ बघितलाही असेल किंबहुना पाहिलेलाही आहे, की आपल्याला त्या ग्राफच्या माध्यमातून असं लक्षात येतंय, बघा इथे इस्ट्रोजन सर्ज म्हटलंय, हा जसा एलएच सर्ज ल्युटिओट्रॉपिक हार्मोनचा सर्ज होतो आणि हा 12व्या 13व्या दिवशी, बघा 36 तासानंतर हा खाली पडतो, एलएच सर्ज, ओव्हिलेशन झाल्या, हे बघा अंड फुटायला लागले, अंड बाहेर पडायला लागले, बघा ओव्हिलेशन झाले, ल्युटिओनायझेशन झाले, बघा एफएसएच आणि एलएसएच इथं काम करतात आणि एलएच खाली येतो. आणि याच दरम्यान तुम्हाला पुढच्या ग्राफमध्ये लक्षात आलं असेल की तुमच्या ब्लड सर्क्युलेशन्समध्ये आपल्याला प्रोजेस्टेरॉन लेवल वाढलेली दिसते. मग ती प्रोजेस्टेरॉन लेवल वाढली कोणामुळे? हे बघा इथे प्रोजेस्टेरॉन दिसतंय. सो दिस इज द ल्युटियल फेज, ओव्हिलेशन, फॉलिक्युलर फेज दिसतंय, रिलेटिव्ह प्रोजेस्टेरॉन लेवल्स. बघा 0 ते 4 दिवसामध्ये प्रोजेस्टेरॉन लेवल अत्यंत नगण्य आहे, म्हणजे सर्वसाधारणपणे 4व्या दिवसाच्या आसपास रक्तामध्ये हळूहळू हळूहळू प्रोजेस्टेरॉनचे हार्मोन्स रक्तामध्ये वाढायला लागतात. आणि सर्वसाधारणपणे बघा, मी तुम्हाला म्हटलं 12 ते 14व्या दिवसामध्ये तुम्हाला प्रोजेस्टेरॉन लेवल एका टोकाला, उच्च टोकाला गेलेलं दिसते. आणि अपेक्षित आहे 12 ते 14 या दिवसामध्ये फर्टिलायझेशन जर झालं, आणि जर नाही झालं तर काय, जर नाही झालं तर बघा ओव्हिलेशन, प्रोजेस्टेरॉन लेवल पुन्हा खाली आले आहेत. आणि इथं मी म्हंटले बघा ल्युटिओलायसिस, म्हणजे जे ल्युटियल मेम्ब्रेन तयार केलेलं आहे त्या ओव्हरीच्या भोवती, ते तिथून निघून जाणं गरजेचं आहे. अर्थात त्याच्यासाठी प्रोजेस्टेरॉन लेवल खाली पडणं सुद्धा गरजेचं आहे. बघा या इथनं तुम्हाला ल्युटिओलायसिस मध्ये प्रोजेस्टेरॉन लेवल खाली आलेली दिसते. आणि 22व्या दिवसा म्हणजे परत ते सगळं शून्याकडे, म्हणजे जवळपास रक्तामधून नाहीसं होणं. आणि आपल्याला माहिती आहे इथून पुढचा म्हणजे राहतातच 4 दिवस, 28व्या दिवशी पुन्हा 0 डेज, म्हणजे पुन्हा शून्यापासून सुरुवात होते आणि पुन्हा ते युट्रसचा वॉश आउट होणं आणि पुन्हा ओव्हरीमध्ये तयारीला लागणं, या सगळ्या सातत्यानं या सगळ्या कार्यप्रणाली या हार्मोनच्या, महत्वाचे हे 4 हार्मोन्स आहेत, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, एफएसएच, एलएच, या अत्यंत हार्मोनच्या माध्यमातून हे सगळं चाललेलं आहे. अर्थात हा तुमचा अभ्यासाचा भाग नाहीये, द युटरस रेग्युलेट्स द लाईफ स्पॅन ऑफ कॉर्पस ल्युटियम. इथं सगळ्यात महत्वाचं आहे युटरस जे आहे, गर्भाशयाची पिशवी तुमच्या
कॉर्पस ल्यूटियमचं लाईफ स्पॅन ठरवण्यामध्ये पण योगदान देत असते बऱ्याच वेळा. आता दुर्दैवानं हा प्रॉब्लेम कोणाच्यात येऊ शकतो, बऱ्याच वेळा पूर्वीच्या काळी बघा, जेव्हा आपल्याला ऐकून माहित असेल की एखाद्या स्त्रीचं फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन केलं जायचं, पूर्वीच्या काळी काय केलं जायचं, फॅमिली प्लॅनिंगच्या ऑपरेशनच्या माध्यमातून ही जी गर्भाशयाची पिशवी आहे युट्रस ही काढून टाकली जायची. आता हा प्रॉब्लेम कोणाच्या मध्ये असतो, हा आता काही अंशी काही फिमेल्स मध्ये गर्भाशयाची पिशवीला काही प्रॉब्लेम असेल, काही सूज येत असेल, पोटात दुखत असतं सातत्यानं, म्हणजे त्या पिशवीमध्ये काही अबनॉर्मॅलिटी जर फॉर्म झाले असतील, तर बऱ्याच वेळा अशा स्त्रियांच्या मध्ये गर्भाशयाची पिशवी, ज्याला हिस्टेरोक्टोमाइज्ड ॲनिमल्स म्हणतो आपण बघा, ती गर्भाशयाची पिशवी जर काढली असेल तर मग मात्र प्रोजेस्ट्रॉन आणि कॉर्पस ल्यूटियमचं जे सायकल आहे ही प्रॉब्लेमॅटिक होत जाते. अर्थात हे पूर्वी सरसकट केलं जायचं, पिशवीच काढून टाकायची, खरं आता ते लक्षात आलंय डॉक्टरांच्या किंवा आपल्या शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं की असं केल्यामुळे सुद्धा फार मोठे प्रॉब्लेम आहे. म्हणून आता जेव्हा फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन केलं जातं तेव्हा पूर्ण युट्रस काढून टाकला जात नाही, काय केलं जातं, इथं जो फालोपियन ट्यूब आहे इथं जी छोटीशी ट्यूब असते आपल्याला माहिती आहे त्या ट्यूबला लिगेचर कापून काहीच टाकलं जात नाही, लक्षात घ्या. आता तिथं फक्त गाठ नॉट्स बांधल्या जातात दोन ठिकाणी, आणि नॉट्स बांधल्यामुळे फक्त काय होतं, आपल्याला ज्या ओव्हा ट्रान्सपोर्टेशन आहे युट्रसमध्ये ते होणं थांबतं, आणि बाकीच्या ज्या हार्मोनल कंट्रोल्स आहेत युट्रसमध्ये त्या इंटॅक्ट ठेवल्या जातात युट्रसच्या माध्यमातून, किंवा जे काही इतर ऑर्गन्स असतील ते. आता मी सगळ्या सखोलवार पुन्हा त्या बाबींकडे पुन्हा जाणार नाही, आणि आपल्याला मी आधीच सांगितलेलं आहे ह्या सगळ्या कंट्रोलिंग गोष्टी कोण करत असतं, पिट्युटरी ग्लँड. बघा मग अँट्री पिट्युटरी ग्लँड आहे, पोस्टेरियर ग्लँड, जे ऑक्सिटोसिन रिलीज होणं, ऑक्सिटोसिनच्या माध्यमातून पीजीएफ अल्फा टू रिलीज होणं, आणि या ओव्हरीच्या, बघा ओव्हरीच्या भोवती आपल्याला इस्ट्राडायल हार्मोनच्या माध्यमातून प्री ओव्हुलेटरी फॉलिक्युलर ट्रिगरिंग होत असतात, म्हणजे हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. पीजीएफ टू अल्फा, आय एम सॉरी एक्सक्यूज मी, द इस्ट्राडायल फॉर डेव्हलपिंग प्री ओव्हुलेटरी फॉलिक्युल्स ट्रिगर्स द रिलीज ऑफ हायपोफायसियल ऑक्सिटोसिन. ऑक्सिटोसिन हार्मोन हे काही प्रमाणामध्ये आपल्या पिट्युटरी ग्लँड कडून रिलीज केले जाते. आता अर्थात ऑक्सिटोसिन हार्मोनचं काम वेगळं आहे, दोन प्रकार आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं ऑक्सिटोसिन हार्मोन हे जेव्हा डिलिव्हरी लेबर म्हणतो आपण बाळाला, म्हणजे आईला ज्या कळा येतात डिलिव्हरीच्या, लेबर पेन्स म्हणतो आपण, त्यावेळी खऱ्या अर्थानं ऑक्सिटोसिनचं महत्व आहे. खरं हे त्यावेळी जरी महत्वाचं असलं तरी इथं लक्षात घ्या, पिट्युटरी ग्लँड सातत्यानं म्हणजे दर महिन्याला थोड्या प्रमाणामध्ये ऑक्सिटोसिन रिलीज करत असतं. का? या युट्रसमध्ये काही जे क्रॅम्स असतात ते येणं गरजेचं आहे, जेणेकरून एंडोमेट्रियल वॉल जे आहे ते वॉश आउट होऊन झालं. प्रत्येक इस्ट्रस सायकलच्या लास्ट फेजमध्ये ऑक्सिटोसिन थोड्या फार प्रमाणामध्ये पिट्युटरी ग्लँड कडनं रिलीज केलं जात असतं, आणि तोच महत्वाचा रिझन आहे, दॅट इज द कंट्रोल ऑन कॉर्पस ल्युटियम रिग्रेशन. बघा रिग्रेशन म्हणजे जरी ऑक्सिटोसिन तुमच्या पिशवीच्या इंटरनल लेअर ज्याला एंडोमेट्रियल वॉलवर जरी काम करत असलं, सायमल्टेनियसली ऑक्सिटोसिन हार्मोन ओव्हरीमध्ये असलेल्या ज्या कॉर्पस ल्युटियल सेल्स तयार झाल्या होत्या त्या सुद्धा वॉशआउट करण्यामध्ये महत्वाचं रोल प्ले करतं. सो दॅट इज द रिग्रेशन ऑफ कॉर्पस ल्युटियम. आता त्यासाठी पुन्हा तुम्हाला मी पहिली जी फिगर आपली आहे ती त्या फिगरकडे देऊन दाखवतो, तुमच्या लक्षात येईल म्हणजे तिथं काय होणार आहे. बघा मी ह्या फिगर संदर्भात तुम्हाला सातत्यानं बोलतो, म्हणजे इथं जे कॉर्पस ल्युटियम तयार झालेलं आहे या कॉर्पस ल्युटियमला काढून टाकणं गरजेचं आहे. ते तसंच ठेवून चालेल का? नाही चालणार, कारण असंख्य ओव्हरी मधल्या ओवा त्यांना पुन्हा तयार करायचं आहे, आणि सातत्यानं प्रोसेस चालू आहे. लक्षात घ्या, म्हणजे सर्वसाधारणपणे त्या स्त्रीच्या त्या मुलीच्या जन्मापासून तिला जोपर्यंत मिनोपॉज अटेंड होत नाही, म्हणजे वय वर्ष शून्य जे जन्माला येताना ते सर्वसाधारणपणे 45 ते 48 वर्षापर्यंत या सगळ्या कार्यप्रणाली चालू असल्या पाहिजे. या सगळ्या गोष्टी होण्यासाठी इथं तुम्हाला आत्ता जसं सांगितलं ऑक्सिटोसिन हार्मोन ह्याचं फार महत्वाचं रोल आहे, आणि या ऑक्सिटोसिन हार्मोनमुळे इथं जो कॉर्पस ल्युटियम तयार झालेला आहे हा काढून टाकला जातो, ज्याला रिग्रेशन ऑफ कॉर्पस ल्युटियम आणि ल्युटियोलायसिस. मी तुम्हाला ह्या ग्राफमध्ये इथं दाखवलं, या ग्राफमध्ये क्लिअर कट डिपिक्ट झालेलं लक्षात घ्या की कशा पद्धतीनं हा कॉर्पस ल्युटियम काढण्यासाठी, म्हणजे प्रोजेस्ट्रॉन हार्मोन, बघा प्रोजेस्ट्रॉन हार्मोन इथं थांबला,
या ठिकाणी तुम्हाला या काळामध्ये रक्तामध्ये ऑक्सिटोसिन हार्मोनची निर्मिती, अर्थात कोण करणार आहे? पिट्युटरी ग्लँड, द मास्टर एंडोक्राइन ग्लँड. बघा पिट्युटरी ग्लँडचं फंक्शन किती महत्वाचं आहे आपल्या शरीरावर, शरीरातल्या सगळ्यात छोट्या मोठ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवण्याचं काम पिट्युटरी ग्लँडच्या माध्यमातून केलं जातं आणि म्हणून त्याला मास्टर एंडोक्राइन ग्लँड म्हणतात. आणि आपल्याला माहिती आहे मास्टर एंडोक्राइन ग्लँड जे हार्मोन रिलीज करतं, ती हार्मोन्स दे आर आयदर इन द फॉर्म्स ऑफ हार्मोन्स, दे आर इन द फॉर्म ऑफ एन्झाइम्स. सौरभ तुझं माइक बळा म्यूट कर. सौरभ म्यूट कर. सो दिस इज द सिंथेसिस ऑफ ऑक्सिटोसिन हार्मोन. आणि या ऑक्सिटोसिन हार्मोन मुळे बघा 17 ते तुम्हाला 19वा दिवस, या 2-3 दिवसामध्ये तो कॉर्पोस्टिट्यूम वॉशआउट झालेला दिसेल. आता इथं मजेची गोष्ट आहे, जर प्रेग्नन्सी राहिली तरी सुद्धा आणि प्रेग्नन्सी राहिली नाही तरी सुद्धा, अर्थात इथं स्टेट ऑफ अरेस्ट झालेला आहे, युटराईन कंडिशन्स डायस्ट्रस फेजमध्ये प्रेग्नन्सी राहिली तर त्या आहे त्या अवस्थेत राहणार आहे. या काळात प्रोजेस्ट्रॉन हार्मोन वाढलेला आहे ते तसंच राहणार. म्हणजे या पुढच्या काळामध्ये पिट्युटरी ग्लँड कडनं मात्र महत्वाचं आहे कोणत्याही प्रकारचं ऑक्सिटोसिन हार्मोन रिलीज केलं जाणं. आणि जर झालं तर अरे बाबा फार मोठा धोका आहे. काय? अबॉर्शन होईल ना नॅचरली. जे झायगोट इम्प्लांटेशन व्हायला लागलेलं आहे, म्हणजे जे बाळ आईशी नाळ तयार करण्याचा प्रयत्न करतोय, या ऑक्सिटोसिन हार्मोनमुळे ते होणारच नाही. आणि मग मिस कॅरेज ज्याला म्हणतो, नॅचरल अबॉर्शन ज्याला म्हणतात, असे प्रकार काही घडतात. आणि मग या काळामध्ये ल्युटिओलायसिस घडलं नाही पाहिजे. आहे त्या अवस्थेमध्ये तिथे युट्रसमध्ये अवस्था राहते, थोड्याफार प्रमाणामध्ये ऑक्सिटोसिन येतं नाही असं नाहीये. खरं ते युट्रसवर काम न करता अतिशय म्हणजे ज्याला काय म्हणतात ऑर्गन बेस्ड तिथं ते काम करतं आणि त्या ओव्हरीमधला जो कॉर्पस ल्युटियम तयार झालेला आहे तो तिथनं वॉशआउट करण्यासाठी त्याला मदत देतं. आणि या ठिकाणी मात्र ओव्हरी ह्याला युट्रसमध्ये तुम्हाला इम्प्लांटेशन झालेलं दिसणार आहे. इथं आपल्यासाठी महत्वाच्या ह्या दोनच गोष्टी होत्या, कॉर्पस ल्युटियम कसं तयार केलं जातं प्रोजेस्ट्रॉन हार्मोनच्या रिलीजमुळे, कॉर्पस ल्युटियम म्हणजे इस्ट्रोजन तिथं नाही असं नाही थोडाफार रोल प्ले करणार आहे, म्हणजे एलएच ल्युटिओनायझिंग हार्मोन तिथं फार महत्वाचा रोल प्ले करणार आहे, आणि एफएसएच फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन, हे दोन अत्यंत महत्वाचे हार्मोन आहेत ल्युटियल फेजमध्ये. आणि बघा हे सगळे सिग्नलिंग्स कसे चालतात या मॉलिक्युलर लेवल्सवर मी आता जात बसणार नाही, हे फार रिसर्च बेस्ड पीपीटी आम्ही तयार केलेली आहे. आणि या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे अपोप्टॉसिस. अपोप्टॉसिस मी काय सांगितलं, अपोप्टॉसिस म्हणजे काय कोणी सांगू शकेल का? येस, एनिवन अमंग द स्टुडंट्स कॅन एक्सप्लेन मी व्हॉट इज अपोप्टॉसिस? कोण सांगतंय? आकांक्षा, व्हॉट इज अपोप्टॉसिस? मुजीब, बता सकते हो क्या व्हॉट इज अपोप्टॉसिस? मैथिली, बोला. चुकू दे, चुकलं बोललं, चुका. ओंकार, ओंकार सांगता येईल का व्हॉट इज अपोप्टॉसिस? प्रफुल्ल, हर्षद, सौरभ, स्वप्नील सांगतय का कोण मला व्हॉट इज अपोप्टॉसिस? मी बोलून झाले बघा. नम्रता, कॅन एनीवन टेल मी व्हॉट इज अपोप्टॉसिस? येस नम्रता, अपोप्टॉसिस म्हणजे काय? द डेथ ऑफ सेल्स. करेक्ट, फक्त अ प्रोग्रामड डेथ ऑफ सेल्स. प्रोग्राम नियोजित वेळेनुसार त्या पेशींमध्ये मृत्यू होणं हे अटळ आहे, त्याला अपोप्टॉसिस म्हणतात. सो अपोप्टॉसिस इज अ ऍक्टिव्ह एनर्जी डिपेंडंट प्रोसेस बाय विच नॉन इसेन्शियल पॉप्युलेशन ऑफ द सेल्स डिलीट देमसेल्फ फ्रॉम द टिश्यू. अतिशय म्हणजे ज्याला सुनियोजित वेळेमध्ये कोणी कधी यायचं, कुठल्या सेलनं कधी जन्माला घ्यायचं आणि कुठल्या पेशीनं निघून जायचं आणि जाताना तिथं त्याचं काय खरकट राहिलं असेल ते काढून घेऊन जायचं हे ठरलेलं आहे. दिस इज कॉल्ड एज अपोप्टोसिस. सो दिस इज अ बायोकेमिकल अँड अ मॉर्फॉलॉजिकल चेंजेस विच आर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अपोप्टिक सेल्स. मग त्याच्यामध्ये
अपोप्टोसिस मध्ये बघा महत्वाच्या गोष्टी आहेत. सगळ्यात पहिला सेल मेम्ब्रेन, सायटोप्लाझम, मायटोकॉन्ड्रियाचं डिसइंटिग्रेशन, गॉल्जी कॉम्प्लेक्सचं डिसइंटिग्रेशन होणं गरजेचं आहे. आणि शिवाय न्यूक्लिअर एनव्हलप, न्यूक्लिअर मेम्ब्रेन, न्यूक्लियस मध्ये डीएनएचं डिसइंटिग्रेशन हे सगळं महत्वाचं आहे. आणि एक लक्षात ठेवा, अपोप्टोसिस करण्यासाठी आपल्या सेलमध्ये एक महत्वाचा सेल ऑर्गेनेल आहे ज्याला आपण म्हणतो लायसोसोम. लायसोसोम ह्याला दुसरं नाव दिलं जातं, दे आर सुसाइडल बॅग्स. आत्महत्या करायला लावणारी बॅग आहे ती. म्हणजे तिच्यामध्ये लायझोसोमल एन्झाइम जे आहेत त्याचे वेळ आली की बरोबर त्या पेशीमधलं सगळं नाहीस करून टाकतात. लायसोसोमल एन्झाइम्स फार महत्वाचे आहेत, लक्षात घ्या. सो अपिअरन्स ऑफ मेम्ब्रेन बोन वेसिकल्स, लॅडर लाईक फ्रॅगमेंट ऑफ जीनोमिक डीएनए अँड चेंज इन द जीन एक्सप्रेसेस. आता हे बॅस आणि कॅस्पेस काय आहेत हे फार मॉलिक्युलर लेवलच्या गोष्टी आहेत, मी तुम्हाला आता त्या सांगत बसणार नाही. आणि त्या ठिकाणी महत्वाचं मग असे बोललो बघा, पीजीएफ टू आल्फा प्रमोट्स अपॉप्टोसिस इन द सेल्स ऑफ कॉर्पस ल्यूटियम. म्हणजे पीजीएफ आल्फा टू और टू आल्फा हा जे एन्झाइम आपल्या पिट्युटरी ग्लँड कडून येणार आहे ते तिथं त्याला रोल प्ले करणार आहे. म्हणजे हा हार्मोन आहे, लक्षात घ्या, तो कॉर्पस ल्यूटियमला तिथं अपॉप्टोसिस करायला लागणार आहे. सो सेल फ्रॅगमेंटेशन और अपॉप्टिक बॉडी इज टार्गेटेड फॉर फॅगोसायटोसिस. मग आता फॅगोसायटोसिस त्या पेशीमधून बाहेर काढून टाकलं पाहिजे. इथं ठेवून चालणार आहे का तो घाण? नाही चालणार, त्या पेशीमधून सुद्धा ते बाहेर टाकलं. म्हणजे आपल्या शरीरामध्ये स्वतःची किती चांगली यंत्रणा आहे बघा, स्वतःचं शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी. मला सांगा, जर असं सगळं घाण शरीरामध्ये साठवून ठेवलं काय होईल रे त्या शरीराचं? म्हणजे शरीरामध्ये आपली किती चांगली यंत्रणा आहे बघा. म्हणजे निर्माण करायची पण यंत्रणा आहे, ते विघटन करायची, विघटन काढून टाकायची सुद्धा आपल्या शरीरातून यंत्रणा आहे. आणि जर ह्या यंत्रणेनं काही त्रास झाला तर आपल्याकडे आजार बळकवल्याशिवाय राहणार नाहीत हे आपल्याला लक्षात ठेवायचं. सो दॅट इज अपोप्टोसिस. हे कन्सेप्ट ऑफ ल्युटिओलायसिस काऊ मध्ये एक्स्ट्रा अभ्यास केलेला आहे, कन्क्लुजन्स मध्ये बोललेला आहे. ल्युटिओलायसिस समजलं का? कॉर्पस ल्युटियम जे फॉर्मेशन असेल आणि कॉर्पस ल्युटियमचं रिग्रेशन असेल म्हणजे ल्युटिओलायसिस. समजलं का? बोला, हा टॉपिक संपतो इथं माझ्याकडून, युनिट संपतंय. समजलं का नम्रता? हो सर. आकांक्षा समजलं? कोणाला काही प्रश्न क्वेश्चन असतील, माझे 2 मिनिट मी तुम्हाला देतोय. कोणाला शंका प्रश्न काय असतील विचारायला हरकत नाही. एनी डाऊट्स एनी क्वेश्चन्स? मैथिली, सौरभ, एनी डाऊट्स एनी क्वेश्चन्स एनी क्वेरीज? काही समजलं नाही असं काही आहे का? येस स्टुडंट्स, ओके. कुणाला काही बोलायचं नाही, याचा मी अर्थ असा समजून घेतो की आपल्याला सर्व काही समजलेलं आहे आतापर्यंत जे काही मी शिकवलेलं आहे ते. आणि जर काही नसेल समजलं तर याचा अर्थ असा नाही की आपले मी दरवाजे सगळे बंद करतोय. आपल्याला कधी जेव्हा गरज वाटेल तेव्हा माझं ज्ञानाचं दार तुमच्यासाठी मी ओपन ठेवलेलंच आहे. आता आपल्यासमोर पुन्हा मी हा सगळा सिलॅबस ठेवतोय. हा सिलॅबसमध्ये बघा, हा सिलॅबस बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल. आउटलाईन हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर ऑफ फिमेल रिप्रोडक्शन इन रॅट अँड ह्युमन शिकवून झालंय, ओव्हरी बोलून झालंय, फॉलिक्युलोजेनेसिस बोलून झालंय, ओव्हिलेशन बोलून झालंय, सगळ्याचे नोट्स दिलेत, कॉर्पस ल्यूटियम फॉर्मेशन आणि रिग्रेशन हे माझं बोलून झालं. आता माझा टॉपिक चालू होतोय स्टिरायडोजेनेसिस अँड सिक्रिशन ऑफ ओव्हॅरियन हार्मोन्स. आतापर्यंत जे जे काही आपण बडबडलो ते खऱ्या अर्थानं हार्मोनच्या कंट्रोल खाली आपण बडबडलो. मग आता हार्मोनच्या कंट्रोलखाली जे काही घडतंय त्याला आपण जे आता खऱ्या अर्थानं स्टिरायडोजेनेसिस. काय आहे स्टिरायडोजेनेसिस बघायचं आहे. आणि एकदा स्टिरायडोजेनेसिस झालं की मग आपल्याला रिप्रोडक्टिव्ह सायकल्स अँड देअर रेग्युलेशन्स, जे आपण ज्याला ईस्ट्रस सायकल किंवा मेन्स्ट्रुअल सायकल सदराखाली बघतो, ह्या दीज आर रिप्रोडक्टिव्ह सायकल्स. मग कशा पद्धतीने ईस्ट्रस सायकल चालली जाते, कशा पद्धतीने रिप्रोडक्टिव्ह सायकल्स म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल्स घडतात आणि त्यांचं रेग्युलेशन, त्यांच्यावर नियंत्रण कसं केलं जातं हे आपल्याला बघायचं आहे. आणि ते बघत असताना सगळ्यात महत्वाचा ऍस्पेक्ट आहे इथं बघा, चेंजेस इन द फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट. या गोष्टी घडत असताना म्हणजे ईस्ट्रस सायकल किंवा मेन्स्ट्रुअल सायकल घडत असताना त्या 28 दिवसामध्ये त्या फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्टमध्ये कशा पद्धतीचे बदल घडतात. लक्षात घ्या, ट्रॅक म्हणजे सगळीकडे सरसकट तसे बदल होणार नाहीत. म्हणजे ओव्हिड्युकल फनल मध्ये काय बदल होणार, फॅलोपियन ट्यूब मध्ये काय बदल होणार, किंवा युट्रस मध्ये काय बदल होणार, युट्रस नंतर तुमचा येतो सर्विकल एरिया, सर्विक्स मध्ये काय बदल होणार, इतकंच काय वजायनामध्ये सुद्धा काही बदल घडतात. ते कशा प्रकारचे बदल आहेत? मग बायोकेमिकल चेंजेस आहेत,
जसे एंडोमेट्रियम मध्ये फरक होणार आहे आणि यदा कदाचित या 28 दिवसाच्या काळामध्ये फर्टिलायझेशन झालंच आणि जर प्रेग्नन्सी कमेन्स झाली तर मात्र त्या युट्रसला प्रचंड मोठ्या बदलानं जायला लागतं. म्हणजे सर्वसाधारणपणे युट्रस 7 ते 8 ते 10 सेंटीमीटर मिनिमम त्याचा आकार असतो, व्हेरीज अकॉर्डिंग टू डिफरंट व्हर्टिब्रेट्स, वेगवेगळ्या अॅनिमल्समध्ये त्याचा आकार वेगवेगळा. सर्वसाधारणपणे 7 ते 8 सेंटीमीटर ऑन एन एव्हरेज, जरा 5-6 सेंटीमीटर पासून 10 सेंटीमीटर पासून. मग या युट्राईन सॅकचा म्हणजे युटरसचा अगदी 10 सेंटीमीटर पासून 80 ते 90 सेंटीमीटर पर्यंतचा मोठा प्रवास आहे. त्या बाळ जसं जसं वाढत जाईल तसं तसं ते युट्रसला वाढावं लागतं. युट्रस जसं जसं वाढत जाईल, युट्रसच्या आतल्या वॉल्स आहेत, युट्रसच्या मसल्स आहेत, का कारण वेट बेअर करायला पाहिजे, त्या बाळाचं वजन पेललं पाहिजे, त्या बाळाला न्यूट्रिशन दिलं पाहिजे. कारण बेबीचं जे एम्ब्रियोनिक सॅक आहे ते त्याचं प्रायव्हेट पॉन्ड म्हटलं जातं, सो पोहण्यासाठी त्याचं स्वतंत्र तळ ज्याला म्हणतो आपण. सो द एम्ब्रियोनिक सॅक इज द प्रायव्हेट पॉन्ड ऑफ द बेबी. मग ते पाणी असेल, त्या बाळाचं घाण काही असेल, ते सगळं आत जपून ठेवायचं जोपर्यंत डिलिव्हरी होत नाही तोपर्यंत. म्हणजे किती महत्वाची भूमिका या फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऍक्टला घ्यायची बघा. म्हणजे अगदी डे झिरो पासन मी म्हणतो 9 मंथ्स 9 डेज ह्युमन बिंग्स बाबतीत बोलतोय. हेच जर एलिफंट मध्ये असेल, आपल्याला माहिती आहे हत्तीचा विणी हत्तीचा हत्तीमध्ये विणीचा काळ किती आहे, 12 ते 14 महिन्याचा कालावधी. म्हणजे या 14 महिन्यामध्ये किती मोठ्या आमूलाग्र बदलांना या फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमला जावं लागतं. आणि म्हणून बाळांना म्हटलं जातं, स्त्रीला जेव्हा ती मुलाला जन्म देते किंवा तिचा दुसरा जन्म झाला असं म्हणलं जातं, लक्षात घ्या. का? कारण एवढ्या सगळ्या मोठ्या बदलांना तिला सामोरं जायला लागतं. अरे विचार करा, जसं युट्रस ट्रॅकची साईज वाढत असते बरोबर ते आतल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला स्टमकला प्रेस करत असतं, इतकंच काय तुमच्या डायफ्रामला प्रेस करत असतं, लंग्सला प्रेस करत असतं तेव्हा. म्हणजे किती मोठे चेंजेस त्या आईला सामोरे जावे लागत असतात. दिसतंय तेवढं सोपं नाहीये. म्हणून मातृत्व का महत्वाचं आहे, मातृत्वामध्ये काय कळतं हे तुम्हाला इथं आपल्याला बघायला मिळत असेल. आपण हाच सिलेबस कंटिन्यू करणार आहे. फॉर अ सेकंड आय विल बी जॉईनिंग यू. फक्त एक कॉल आलाय, मी तो अटेंड करतो. पाटील साहेब बोला. जरा माझा पिरियड चालू आहे, पिरियड झाल्यावर आपण बोलूया. ओके, नाउ आपण पुढच्या टॉपिकला आता सुरुवात करतोय, दॅट इज स्टिरॉइडोजेनेसिस. नॉट स्टिरॉइडोजेनेसिस, एज आय सेड, द सिंथेसिस ऑफ स्टिरॉइड्स. What are steroids? We have to see. So, how can we compare peptide hormones versus steroid hormones? The synthesis of steroid hormones and the role of cholesterol. बघा, सर्वी ज्याला आपण कोलेस्ट्रॉल म्हणतो, कोलेस्ट्रॉल मध्ये दोन प्रकार आहेत, हेवी डेन्सिटी आणि लो डेन्सिटी लिपोप्रोटीन्स. हे कोलेस्ट्रॉल्स आहेत, ज्याला आपण पिष्टमय पदार्थ म्हणतो, तेलकट तुपकट पदार्थ म्हणतो. त्यांचा फार महत्वाचा रोल आहे रे स्टिरॉइडोजेनेसिस मध्ये. आणि हे करत असताना स्टिरॉइडोजेनेसिस काही विशिष्ट प्रकारचे ऍड्रिनल स्टिरॉइड्स, ऍड्रिनल ग्लँड. ऍड्रिनल ग्लँड कुठं आहे? आपल्या किडनीच्या वर अशी आपल्या आपल्या ह्याचा जो सोयाबीनचा बी असतो की नाही, शेंगदाण्याचा बी, तेवढ्या आकाराचा छोटासा ऑर्गन आहे वर, त्याला ऍड्रिनल ग्लँड म्हणतात. ऍड्रिनल ग्लँडचं नाही असं नाहीये, एक्सक्रिशन म्हणजे युरिन फॉर्मेशन मध्ये महत्वाचा रोल आहे. म्हणजे ज्याला आपण दोन महत्वाचे अँजिओटेन्सिनोजन आणि अँजिओटेन्सिनोजन 1 आणि अँजिओटेन्सिनोजन 2, ज्याला हिप्युरिक आणि पॅराहिप्युरिक ऍसिड म्हणतो आपण, त्याच्या निर्मितीमध्ये नो डाऊट ऍड्रिनल ग्लँडचं काम आहे. तर त्याच्याही सोबत ऍड्रिनल ग्लँडच्या माध्यमातून स्टिरॉइडोजेनेसिस एक फार महत्वाचा भाग आहे. सो स्टिरॉइड्स फ्रॉम द टेस्टिस, ओव्हेरियन स्टिरॉइड्स आणि कॉर्टिसोल्स हा फार मोठा ऍस्पेक्ट आहे. खरं आपण या सगळ्या ऍस्पेक्टकडे मी काय आपल्याला नेत बसणार नाही, फक्त आणि फक्त हाऊ इज द स्टिरॉइडोजेनेसिस बीन वर्कड आउट आपल्याला बघायचं. सो व्हॉट आर स्टिरॉइड हार्मोन्स? स्टिरॉइड हार्मोन्स आर प्रोड्यूस्ड
in the adrenal cortex, testis, ovaries, and some peripheral tissues, especially the adipose tissues, which are located just beyond the brain. बघा स्टेरॉइड्स कुठं कुठं तयार केले जातात, म्हणजे स्टेरॉइडोजेनेसिस, अर्थात तिथं वेगवेगळ्या प्रकारचे स्टेरॉइड्स आहेत. मी स्टेरॉइड म्हणतोय म्हणजे एक प्रकार नाहीये, प्रचंड वेगवेगळ्या प्रकारचे स्टेरॉइड शरीरामध्ये आहेत. जशी गरज असेल ज्या एरियामध्ये त्या पद्धतीची ते तयार केली जातात. सो ऑल स्टेरॉइड हार्मोन्स शेअर अ टिपिकल, एकसारख्या पद्धतीचे आहेत बट नॉट आयडेंटिकल, ते एकसारखे नाहीये. रिंग स्ट्रक्चर, स्टेरॉइड हार्मोन शेअर अ टिपिकल रिंग स्ट्रक्चर. आता मी केमिस्ट्री मध्ये फार काही डिटेल्स मध्ये जाणार नाहीये, फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, स्टेरॉइड हार्मोन्स दे हॅव अ टिपिकल रिंग स्ट्रक्चर, बट एव्हरी स्टेरॉइड हार्मोन्स, मग इट मे बी ॲड्रिनल स्टेरॉइड हार्मोन, इट मे बी हार्मोन विच इज रिलेटेड विथ द टेस्टिस, इट मे बी अ हार्मोन स्टेरॉइडल हार्मोन रिलेटेड विथ द ओवरी, ऑर द स्टेरॉइडल हार्मोन which is in relation with the brain. So there are different kinds of steroid hormones. Their structures are different, but they are somewhat similar. ते बऱ्यापैकी एकसारखे आहेत, खरं त्यांच्यामध्ये फार मोठे फरक आहे. So steroid hormones are derived from cholesterol. आता cholesterol आपल्याला माहिती आहे, ऐकून माहीत असेल काय झालं की डॉक्टर पहिला सांगतात बघा तुमच्या कोलेस्ट्रॉलची टेस्ट करा, आणि मग सांगतात कोलेस्ट्रॉल तुमचं वाढले, कोलेस्ट्रॉल वाढले की तेलकट तुपकट तुपकट पदार्थ खायचे कमी करा, मटण खायचं कमी करा, सांगितलं जातं का? पण त्यात जास्त लिपिड्स तुम्ही घेतलेले आहेत, त्यातल्या बॅड कोलेस्ट्रॉल्स, आपण जी तेलं घेतोय आजकाल प्युरिफाईड फॉर्म मध्ये, त्याच्यातनं जास्त प्रमाणात कोलेस्ट्रॉल जात. नो डाऊट व्हेजिटेबल्स मध्ये सुद्धा कोलेस्ट्रॉल आहे, तर दे आर गुड कोलेस्ट्रॉल, जे ज्याला सॅच्युरेटेड फॅट्स आणि अनसॅच्युरेटेड फॅट्स, माझ्यापेक्षा केमिस्ट्री तुमचं चांगलं आहे असं मी समजतो, की जे सॅच्युरेटेड फॅट्स आहेत ते घातक आहेत आणि जे अनसॅच्युरेटेड फॅट्स आहेत ते चांगले असतात. याच्या डिटेल्समध्ये यदा कदाचित तुम्हाला जर सिलेबसमध्ये कुठं कोलेस्ट्रॉल टॉपिक असेल तिथं तुम्हाला जास्त अभ्यासाला मिळेल, मी जास्त त्याच्यामध्ये जाणार नाही. किंवा स्ट्रक्चरल्समध्ये सुद्धा मी जास्त नाही, आपल्याला इथं काही केमिस्ट्री शिकायची नाही आहे, आपल्याला इथं फिजिओलॉजी शिकायची आहे, त्यामुळे मी फिजिओलॉजीशी निगडीत जेवढं काही असेल तेवढं बोलणार. सो ऑल हार्मोन्स आर लिपिड स्ट्रक्चर्स. बघा मी एकीकडे म्हणतोय ऑल हार्मोन्स आर प्रोटीन्स, बट हिअर आय एम सेईंग ऑल स्टिरॉइडल हार्मोन्स आर लिपिड्स. म्हणजे शरीरामध्ये जेवढी स्टिरॉइड्स आहेत आणि त्याच्यापासून जे हार्मोन्स आहेत, आता प्रेग्निनोलोन, प्रेग्निनोलोन हे एक अत्यंत महत्वाचं स्टिरॉइड हार्मोन आहे, याच्यापासून प्रोजेस्ट्रॉन तयार केलं जातं, त्यामुळं प्रोजेस्ट्रॉनच्या आधीचं काही जे स्ट्रक्चर असेल इट इज प्रेग्निनोलोन. सो व्हॉट इज प्रेग्निनोलोन? आय होप यू आर हॅव्हिंग अ बेटर स्ट्रक्चर नॉलेज ऑफ केमिस्ट्री. सो दिस इज one cyclic structure of one ring structure A, B, C and D. So these are ring structures. So what are these ring structures and all these things, you people will be governing your chemistry aspect from your chemistry teachers, I'll be not discussing. So now there are different types of hormones, as I said. Ha mahatvacha point ahe, lihun theva kuthe tari, nahi tar screenshot kadun theva. There are glucocorticoids, there are mineralocorticoids, there are androgens, there are estrogens and there are progestogens. I'm not saying progesterones, progestogens, estrogens, estrogen manat nahi mi, estrogens. So these are specific, the different kinds of steroidal hormones. So the very first, the glucocorticoids, they are the cortisols in the major representatives in most mammals. आता आपण इतर व्हर्टिब्रेट्स किंवा रेप्टाईल्स किंवा एव्सच्या संदर्भात बोलणार नाही, इथं फक्त मी मॅमल्सच्या संदर्भात बोलतोय, बिकॉज नो डाऊट द फिजिओलॉजी इज सिमिलर बट दे मे व्हॅरी अकॉर्डिंग टू इंडिव्हिज्युअल्स. म्हणजे फिशेसमध्ये ती बऱ्यापैकी वेगळी आहे, ॲम्फिबियन्समध्ये वेगळी आहे, रेप्टिलियन्समध्ये वेगळी आहे आणि एव्समध्ये वेगळी आहे. आपल्याला लक्षात येईल बघा, कारण
आपण आता मी इथं जास्त मॅमल्स बद्दल बोलतोय बोलताना, फक्त ह्युमन बिईंग्स बद्दल जास्त बोलत जाईल, तेवढंच फक्त आपण लक्षात ठेवा. खरं बऱ्यापैकी ही बायकेमिस्ट्री इतर अॅनिमल्स मध्ये सिमिलर आहे, एवढंच लक्षात ठेवा. सिमिलर जरी असली तरी सारखी नाही आहे, ती फरक आहे. द नेक्स्ट इज मिनरोलोकॉर्टिकॉइड्स, एस्पेशली अल्डोस्टिरॉन. मी मगाशी म्हटलं अल्डोस्टिरॉन, अँजिओटेन्सिनोजन 1 आणि अँजिओटेन्सिनोजन 2, म्हणजे ज्याला आपण लघवी करताना जी महत्वाची जी हार्मोन्स आहेत किडनीसाठी, मिनरोलोकॉर्टिकॉइड्स आपल्या ॲड्रिनल ग्लँड कडनं रिलीज केली जातात. सो दे आर द ॲड्रिनोलोस्टिरॉन बिंग मोस्ट प्रॉमिनंट. देन द नेक्स्ट इट इज अँड्रोजन सच अस टेस्टोस्टेरॉन. आता मेल्स मध्ये अँड्रोजन रिलीज केलं जातं, याचा अर्थ फिमेल्स मध्ये नसतं का? असतं, व्हेरी निग्लिजिबल अमाऊंट. नेक्स्ट यू सी प्रोजेस्टोजेन्स ऑल्सो नोन एज प्रोजेस्टीन सच एज प्रोजेस्टिरॉन. अर्थात प्रोजेस्टिरॉन हे स्त्रियत्वातला हार्मोन आहे, म्हणजे मातृत्व देणारा हार्मोन आहे. याचा अर्थ पुरुषांच्या मध्ये प्रोजेस्टिरॉन नसतं का? असतं, बट इन अ व्हेरी निग्लिजिबल अमाऊंट, फार कमी प्रमाणात असतं. इट्स रोल इज व्हेरी लिमिटेड. आता इथे एक महत्वाची मजा आहे लक्षात घ्या, अॅनिमल्स मध्ये बोलताना कडचिंग त्यातल्या त्यात बोलताना बोलतो. आता त्यातल्या त्यात म्हटलं जातं गवतामध्ये ग्रासमध्ये इस्ट्रोजन हार्मोन जास्त असत. आता मला सांगा आपल्या घरामधल्या गाई म्हशी त्यातल्या त्यात रेडे बैल हे गवत खातात की? मग त्यांच्यामध्ये हे इस्ट्रोजन हार्मोन जात नसेल का? जात ना. मग त्याचा रोल तिथं कसा आहे? मोठा विषय आहे, मी जास्त त्याच्यामध्ये जाणार नाही बोलायला. तर एक लक्षात ठेवा, प्रत्येक प्लांट्समध्ये इस्ट्रोजन असतं, त्यातल्या त्यात जे गवतवर्गीय जे आहेत त्याच्यामध्ये जास्त त्याचं प्रमाण जास्त असतं. सो दीज आर द काइंड ऑफ स्टिरॉइड हार्मोन्स. आता स्टिरॉइड हार्मोन्स काय आहेत हे आपण बऱ्यापैकी बघणार आहोत. खरं सर्वसाधारणपणे माझ्याकडे आता फक्त 3.5 मिनिटं शिल्लक आहेत, त्यामुळे मी याच्याबद्दल जास्त पुढे काही बोलायला लागणार नाहीये. आत्ताच्याकडेला मी थांबणार आहे इथं. तुम्हाला डिटेल्समध्ये स्टेरॉइड हार्मोन्स कसे असतात, सिंथसाईज कसे केले जातात, त्याचं फंक्शन्स काय आहेत, हे डिटेल्समध्ये आपण बोलणार आहोत. आणि शक्य झाल्यास बघूया मॉलिक्युलर लेवलवर आपण केमिकल स्ट्रक्चर्स जास्त बघण्याचा प्रयत्न करू. खरं मला नाही वाटत मी जास्त एवढा वेळ त्याच्यासाठी देईल, कारण माझ्याकडे भरपूर काही सिलेबस खाली शिल्लक आहे. यदा कदाचित तुम्हाला बायोकेमिस्ट्री शिकण्याची इच्छा असेल तर तुम्हाला हा चांगला भाग आहे. एमएससीला बायोकेमिस्ट्री, एमएससी झूलॉजीमध्ये बायोकेमिस्ट्री प्रचंड मोठ्या वास्ट संख्येने आहे. ज्याला लाईफ करिअर चांगल्या पद्धतीने करायचं असेल, बायोकेमिस्ट्री इज वन ऑफ द स्ट्रॉंग फील्ड इन लाईफ सायन्सेस अँड इवन इन केमिकल सायन्सेस. असो, फक्त एकच मिनिट वेळ राहिलेला आहे. आपण स्वतःची काळजी घ्या या कोरोनाचं पॅन्डेमिकमध्ये. स्वतःला मास्क लावा, स्वतःचे हात साबणाने किंवा सॅनिटायझरने सातत्यानं धूत राहा, आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन, गरज भासल्यास समाजामध्ये जात असाल तर नेहमी सोशल डिस्टन्सिंग, 6 फुटापेक्षा जास्त अंतर आपण त्याच्याशी बाळगत चला. शक्यतो बाहेर कुठं फिरू नका. त्यात पोलीस तालुक्यामध्ये तर कोरोनाचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, आपण खबरदारी घेतलीच पाहिजे. आणि कोरोनाच्या सोबत आता दुसरी, ज्याला आपण काळी बुरशी म्हणतो, म्युकर मायकोसिस, तिचंही प्रमाण वाढायला लागलेलं आहे. पोलीस तालुक्यामध्ये 2-3 केसेस माझ्या माहितीने आढळलेल्या आहेत. त्यामुळं आपण आपली काळजी घ्या, घरातल्या कुटुंबियांची काळजी घ्या, घरामध्ये लहान मुलं असतील त्यांची काळजी घ्या. जेवायला बसताना सगळ्यांचे हात धुवून वगैरे आपण जेवायला बसत चला, नाका तोंडाजवळ सारखा हात नेत जाऊ नका, आणि स्वतःची काळजी घ्या. आणि आपल्याला काही शंका असतील तर त्या विचारायला हरकत नाही. तुम्हाला इथंच वाटलं नाही तर आपल्याला आपला जो गुगल क्लासरूम आहे, तिथं गुगल क्लासरूम मध्ये तुम्हाला एकच मिनिटं बघूया, माझी स्क्रीनवर गुगल क्लासरूम तयार आहे. एकच मिनिट, स्टॉप शेअरिंग. आधी लक्षात आलं असतं बरं झालं असतं. जस्ट अ मिनिट. नको बघूया, मला शक्य झालं तर आता दाखवतो.
माझी स्क्रीन दिसतीये सगळ्यांना? हा एकच मिनिट बघूया, गुगल क्लासरूम चालू आहे का बघूया एकच मिनिटात. नाही मी लॉग इन नाही आहे, मगाशीच बंद केलं होतं. असू दे, मी तुम्हाला पुढच्या वेळी गुगल क्लासरूम ऑनलाईन जरा दाखवेन, तुम्हाला नोट्स कुठं बघायचे, लॉग इन कसं झालंय, तुम्हाला सगळ्या काही डिटेल्स मिळतील. स्वतःची काळजी घ्या, आरोग्याची काळजी घ्या आणि